अठरावं विद्रोही साहित्य संमेलन हे फार लक्षणीय आणि चर्चेत राहिलेलं असं संमेलन झालं. आपला विद्रोही आवाज हा आपण जनतेपर्यंत पोहोचवत असतो. विविध मान्यवरांचं, विचारवंतांचं आणि लेखकांचे विचार त्यांना या ठिकाणी ऐकायला मिळाले. भूमिका घेणारे साहित्यिक, भूमिका घेणारे पत्रकार, भूमिका घेणारे कार्यकर्ते अशा सर्वांचा मेळाच हा 18व्या विद्रोही साहित्य संमेलनामध्ये भरलेला होता. ज्यांचा वाचक वर्ग आहे असे सर्व साहित्यिक आणि असे सर्व पत्रकार, युट्यूबर्स हे विद्रोहीच्या मंचावर होते. जसावं संमेलन खूप भव्यदिव्य मानलं जात आहे, ते सगळं होण्याचं कारण या ठिकाणी सर्वसामान्य लोकांचा जो सहभाग होता तो अत्यंत भरभरून होता. आणि कोल्हापूर वरून दोन पत्रकार अखिल भारतीयसाठी आले होते. त्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर मला ही प्रतिक्रिया दिलेली आहे की ताई आम्ही आलो तिकडे परंतु रमलो इकडे. तर असे खूप लोक होते जे इकडे रमले. नमस्कार, मॅक्स महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे किरण सोनावणे. गेल्याच आठवड्यामध्ये खान्देशमध्ये अंबेडनरमध्ये दोन साहित्य संमेलन झाली. 97वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि 18वं विद्रोही साहित्य संमेलन. यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनापेक्षा 18वं विद्रोही साहित्य संमेलन हे फार लक्षणीय आणि चर्चेत राहिलेलं असं संमेलन झालं. त्यामुळे आज आपण त्या संमेलनाचे जे संयोजक होते त्यांच्याशी चर्चा करणार आहोत, त्यांच्या अनुभवांच्या विषयी जाणून घेणार आहोत. हे अनुभव आपल्या सोबत शेअर करण्यासाठी आपल्या सोबत विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या राज्याध्यक्ष सत्यशोधक प्रतिमाताई परदेशी आहेत. त्यानंतर या संमेलनाचे स्वागताध्यक्ष श्याम पाटील सर आहेत आणि त्यानंतर या ठिकाणी मुख्य संयोजक म्हणून डॉक्टर लीलाधर पाटील सर आपल्या सोबत आहेत. तुमच्या सगळ्या पाहुण्यांचं मी मॅक्स महाराष्ट्राच्या या चर्चेमध्ये स्वागत करतो. सर्वप्रथम मी श्याम पाटील सरांकडे जाणार आहे. श्याम पाटील सर स्वागत अध्यक्ष होतात, काय अनुभव आहे तुमचा या साहित्य संमेलनाच्या संदर्भात, कशा प्रकारचे अनुभव तुम्हाला आले? अंबड शहर येथे पार पडलेले 18वे विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या बाबतीत संयोजन समितीने मागील 2 ते 4 महिन्यापासून विविध ठिकाणी बैठका घेऊन पूर्वतयारीला सुरुवात केलेली होती आणि दिनांक 3 व 4 फेब्रुवारी रोजी विद्रोही मराठी साहित्य संमेलन पार पडलं. त्या साहित्य संमेलनात 2 मंच, 1 कलादालन आणि विविध प्रकाशकांची पुस्तक विक्रीसाठी बुक स्टॉल उपलब्ध करून देण्यात आली होती. संपूर्ण श्याम पाटील सर अनुभव सांगा, कारण की असं जर आपण खूप डीप मध्ये गेलो, विस्तृत गेलो तर सगळ्यांना बोलायला मिळणार नाही. अनुभवाच्या काळात पाहुणे आले, अनेक ठिकाणी तुमच्याकडे लोक आले, वेगवेगळे परिसंवाद घडले, लोक मिळाली, तुम्हाला काय तुमचे अनुभव होते लोकांच्या संदर्भात चर्चा करताना? दिनांक 3 व 4 फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या 18व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनात संपूर्ण महाराष्ट्रभरातून व देशभरातून अनेक लोकांनी उपस्थिती लावली आणि या साहित्य संमेलनात विविध मान्यवरांचं, विचारवंतांचं आणि लेखकांचे विचार त्यांना या ठिकाणी ऐकायला मिळाले. जे कोणी या साहित्य संमेलनात येऊन गेले त्यांनी आम्हाला या साहित्य संमेलनाच्या आयोजनाबाबतीत आणि ऐकायला मिळालेल्या विचारांच्या बाबतीत अगदी खुश झाल्यासारखं त्यांनी आम्हाला सांगितलं आणि त्यांनी त्यांची अनेक प्रतिक्रिया देखील आमच्याकडे या ठिकाणी पाठवलेल्या आहेत. बरोबर आहे, अनेक प्रतिक्रिया विद्रोही साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून श्याम पाटील सरांना मिळाले आहेत. मी सत्यशोधक प्रतिमाताई परदेशींकडे जाणार आहे. प्रतिमाताई परदेशी, तुम्ही अगोदर पासूनच ताई तिथे ठाण मांडून होतात, अनेकदा तिथे अंबडनेरला जाणे नव्हतं. आता संमेलन संपलेलं आहे, महाराष्ट्रात त्याची चर्चा आहे वेगवेगळ्या पद्धतीनं, तुम्हाला काय त्यातले संमेलन काळामध्ये आणि संमेलनाच्या या 2 दिवसानंतर नेमक्या काय प्रतिक्रिया, काय अनुभव आले? संमेलन संयोजनापासूनच खर तर एक आनंददायी असं वातावरण अनुभवायला मिळालं. म्हणजे एकीकडे महाराष्ट्रामध्ये भणंग राजकीय सांस्कृतिक वातावरण आपण अनुभवतो आहोत. सक्तीनं काही घोषणा लोकांवर लादणं असेल, खोके बोके आणि फाटतूट आणि त्याच्यातून एक भणंग कल्चर हे महाराष्ट्र एकीकडे अनुभवत असताना हे कल्चर आम्हाला नकोय असं सांगणारा विद्रोहाचा संपूर्ण जागर अंबळनेरमध्ये घडत होता. आणि केवळ 2 महिने नाही, संमेलन तिथे घेण्याचा निर्णय झाल्यापासून जवळ 6 महिन्यांच्या कालावधीपासून एक पर्यायी संस्कृती जिवंत आहे. फॅसिझमच्या विरोधात लोक संघटित व्हायला तयार आहेत आणि गावोगावचे लोक येऊन
आपल्या या संपूर्ण कार्यामध्ये सहभागी होत आहेत याचा आनंद माझ्यासह हे संयोजनामध्ये असणारे सर्वजण यांनी दर दिवसाला दर मिनिटाला घेतलेला आहे. म्हणजे संमेलन संपत असताना माझी स्वतःची प्रतिक्रिया अशी होती की साने गुरुजींनी ज्या भागामध्ये संपूर्ण काम केलं, साने गुरुजी अनेक विशेषणांनी ओळखले जातात, त्यापैकी एक विशेषण म्हणजे मातृहृदयी असणारे साने गुरुजी. तर हे संमेलन संपत असताना साने गुरुजींच्याच या भूमीमध्ये असेच अनेक शेकडो मातृहृदयी विद्रोही कार्यकर्ते आमच्याशी जोडले गेले याचा मला खरोखर मनापासून आनंद वाटतो. या संमेलनाच्या तयारीमध्ये म्हणजे एक मुठ धान्य ही मोहीम असेल, कॉलेज शाळा संपवून ही सर्व मंडळी जमेल त्या पद्धतीनं जितका वेळ म्हणजे त्यांचं काम संपलं उदरनिर्वाहाचं की संपूर्ण वेळ विद्रोहीसाठी या सर्व माणसांनी दिलेला आहे, पायाला भिंगरी लावून ते फिरलेत, संपूर्ण सर्व लोकांनी ते काम केलंय आणि राज्यभर या पद्धतीचं काम झाल्यामुळे राज्यभरातून आत्ता श्यामभाऊ म्हटले तसे वेगवेगळे साहित्यिक रसिक हे फोन करून सांगत होते की आम्ही विद्रोहीला येणार आहे. तर मला वाटतं 18वं विद्रोही हे अशा एका उंचीवर नेऊन या सर्व लोकांनी पोहोचवलेला आहे की सर्व विद्रोही आजपर्यंत जी झाली 17 त्याच्यामध्ये भूमिका घेणारे साहित्यिक, भूमिका घेणारे पत्रकार, भूमिका घेणारे कार्यकर्ते अशा सर्वांचा मेळाच हा 18व्या विद्रोही साहित्य संमेलनामध्ये भरलेला होता याचाही मला मनापासून आनंद व्यक्त करावा असा वाटतो. पहिल्यांदा आपण इथे नाही का शिल्पकलेचं आणि चित्रकलेचं दालन या ठिकाणी आपण ठेवलं होतं. म्हणजे ते मध्यंतरी अशी एक संकल्पना आली होती की साहित्य संमेलन हे सर्व कला संपेल, सर्व कला संपन्न असं संमेलन व्हावं अशी एक चर्चा संपूर्ण येत होती. तर त्याच्यासाठी हे पहिलं पाऊल आहे का, त्याचा काय अनुभव होता तुमच्या? निश्चितच विद्रोहीमध्ये यंदाचा जे अनेक वैशिष्ट्यांमधला आहे म्हणजे एक लाईव्ह प्रत्यक्ष कला सादरीकरण सुद्धा या भूमिका घेणाऱ्याच कलावंतांनी म्हणजे सुलेखनकार असतील, शिल्पकार असतील, चित्रकार असतील हे सर्व एकवटले. म्हणजे आपला विचार व्यक्त करण्याचं साधन केवळ शब्दच असतं असं नाही किंवा केवळ लिखित संहितात असते असं नाही, शिल्पकलेतून सुद्धा आपला विद्रोही आवाज हा आपण जनतेपर्यंत पोहोचवत असतो. आणि 18वं विद्रोही साहित्य संमेलनामध्ये फक्त शिल्पांची मांडणीच नाही, म्हणजे आजपर्यंत आम्ही काही संमेलनांमध्ये तयार झालेली शिल्प ठेवणं हे करत होतो, परंतु हे पहिलं संमेलन होतं की जिथे प्रत्यक्ष शिल्प बनवणं ही सुद्धा हा अनुभव रसिकांना प्रेक्षकांना घेता आला आणि आम्हाला याच्यातून हा संदेश देता आला, खूप मोठ्या संख्येनं लोक जमा झाले होते त्यांच्या समोर देता आला की शिल्प हे सुद्धा विद्रोहाचं एक हत्यार आहे. शिल्प म्हणजे केवळ प्रस्थापित व्यवस्थेमध्ये जी चिन्ह संहिता सांगितली जाते तीच मांडण्याचं माध्यम नसतं, तर आम्ही बहुजनांनी कष्ट करून जी संस्कृती निर्माण केली आहे त्याचा विचार आम्ही शिल्पातून, आमच्या चित्रकलेतून, आमच्या अक्षरांमधून, सुलेखनामधून मांडू शकतो. आणि 18व्या विद्रोहीमध्ये हा पहिला प्रयोग झाला आणि इथल्या पुढच्या सर्व विद्रोहींमध्ये ही प्रत्यक्ष असणारी कला ही सातत्यानं ठेवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहे आणि त्याच्यातून त्या त्या विभागातले चित्रकार आणि हे कलावंत हे विद्रोहीशी 100% जोडले जातील. आत्ताच ते संपर्क करतायत की पुढच्या विद्रोहीमध्ये आम्ही आमच्या कला घेऊन इथे सहभागी होणार आहोत. प्रतिमादे, दुसरी एक चर्चा अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या निमित्तानं ऐकायला आली आहे की तिथे जे पुस्तकांचे स्टॉल लागले होते तर त्या पुस्तकाच्या स्टॉलच्या असणाऱ्या प्रकाशकांनी अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या संयोजन समितीकडे आम्ही तुमच्या इथं स्टॉल लावले, एवढी पुस्तकं घेऊन आलो 100,000 रुपयांची, पण आमची पुस्तकं विकली गेलेली नाही आहेत. तर पुस्तकं विकलेली गेलेली नाही आहेत तर कमीत कमी आमचं स्टॉलचं जे भाडं आहे आम्हाला नुकसान भरपाई नको, पण आमचं स्टॉलचं भाडं तरी परत द्या अशा पद्धतीची विनंती केली आहे. आपल्या विद्रोही साहित्य संमेलनात पुस्तक विक्रीच्या संदर्भातली काय माहिती? पहिली गोष्ट, तिथल्या प्रकाशकांनी जो रोष व्यक्त केला तो अगदी रास्त आहे.
आणि प्रत्यक्ष 2 कोटी आणि एकूण 8-9 कोटी पर्यंतची मदत घेणाऱ्या अखिल भारतीय वाल्यांनी त्या प्रकाशकांचे खरोखर पैसे परत केले पाहिजे, त्यांच्या या भावनेशी आम्ही विद्रोही म्हणून सहमत आहोत. परंतु हा विचार त्या प्रकाशकांनी इथून पुढे केला पाहिजे की जिथे रसिकांनी पाठ फिरवली आहे अशा साहित्य संमेलनामध्ये आपण इथून पुढच्या काळात पुस्तकांचे स्टॉल लावावेत का जिथे लेखक आहेत त्या लेखकांचं वाचणारी लोक पण आहेत अशा ठिकाणी हे स्टॉल अधिक प्रमाणात घेऊन जावे याचा विचार त्यांनी निश्चितपणे केला पाहिजे. विद्रोही मध्ये समतेचा जागर, विद्रोहाचा विचार, आपले लेखक भेटणार, आपले कवी भेटणार याचा एक आनंद असल्यामुळे वाचनाची भूक ही बहुजन समाजाची शिल्लक आहे. वाचन ज्ञान हाच इथल्या व्यवस्था परिवर्तनाचा एक महत्वाचा मुद्दा असणार आहे हे आता बहुजन समाजाला समजलेलं आहे आणि म्हणून आपल्या लेखकांनी विचारवंतांनी लिहिलेली साहित्यिकांनी लिहिलेली पुस्तकं खरेदी करण्यासाठी विद्रोहीमध्ये सुमारे 45 ते 50 स्टॉल लागले होते आणि सर्व पुस्तक विक्रेते प्रकाशक हे आम्हाला व्यक्तिशः येऊन भेटून आमचे आभारही व्यक्त करत होते की विद्रोहीमध्ये पुस्तक विक्री ही उत्तम प्रकारे झाली आणि ते येऊन सांगत होते की राणा सरांची पुस्तकं संपली, शिखरे सरांचं पुस्तक आता कुठल्या स्टॉलवर मिळेल, शरद पाटलांची पुस्तकं कुठे मिळतील, तुमची पुस्तकं कुठे मिळतील, म्हणजे लेखकांची पुस्तकं शोधत येणारे वाचक हे विद्रोहीकडे होते आणि त्यामुळे इथे विक्री ही विक्रमी संख्येनं झालेली आहे आणि याचा जे स्वतःला प्रस्थापित प्रकाशक म्हणून घेत आहेत त्यांनी विचार करावा आणि इथून पुढच्या काळात त्यांनी विद्रोहीमध्ये निश्चितपणे स्टॉल लावण्यासाठी यावं असं जाहीर आवाहनच आम्ही त्यांना पुन्हा एकदा देतोय. बरोबर आहे. मी प्रतिमाताईंच्या नंतर मी मुख्य संयोजक जे आहेत लीलाधर पाटील ज्यांच्या खांद्यावरती या साहित्य संमेलनाची मोठी मदार होती, तर लीलाधर पाटील सर काय अनुभव आहेत तुमचे या विद्रोही साहित्य संमेलनात? सर सर्वात आधी तर मला असं सांगावंसं वाटतं की हे टार्गेट प्रचंड होतं. विद्रोही साहित्य संमेलन संपल्याच्या दुसऱ्या दिवशी मी एका जाहीर कार्यक्रमात गेलो, त्या ठिकाणी जे लोक मला भेटले त्या लोकांनी एक बोलकी प्रतिक्रिया माझ्याजवळ व्यक्त केली. ते असं म्हटलंय मला की सर संमेलन होण्यापूर्वी 9.5 कोटी रुपये आणि 5 मंत्री यांच्यासमोर तुमच्यासारखे फाटके लोक उभे राहतील असं आम्हाला वाटलं नव्हतं, परंतु तुम्ही ज्या पद्धतीने हे घडवलं त्या पद्धतीला आम्ही सलाम करतो अशा पद्धतीची प्रतिक्रिया मला प्रत्यक्ष लोकांनी येऊन व्यक्त केली आणि त्याच्यामुळे माझ्यासह या संयोजन समितीतले साधारणतः 150 ते 200 सदस्य टीमने गेले 6 महिन्यापासून जी काही मेहनत करताय त्या मेहनतीचं चीज झालं असं मला वाटतं. अनेक प्रसंग सांगता येतील आणि मी आपल्या मागच्या प्रश्नाला थोडं एक कुस्ती जोडतो, म्हणजे केवळ 50 स्टॉलमध्ये एवढी विक्री होऊ शकते आणि लोक गर्दी करतात याचं कारण लोकांना जे साहित्यिक आवडतात, जे पत्रकार आवडतात, ज्यांचा वाचक वर्ग आहे असे सर्व साहित्यिक आणि असे सर्व पत्रकार युट्यूबर्स हे विद्रोहीच्या मंचावर होते आणि जे लोकांना माहिती नाही असे लेखक तुम्ही तुमच्या मंचावर बोलवले तर रसिकही तुमच्याकडे यायला बंधनकारक नाही. हा मेसेज रसिकांनी वाचकांनी महाराष्ट्रातल्या स्पष्टपणाने अखिल भारतीयाला दिलेला आहे असं मला या प्रसंगी सांगावं असं वाटतं. बरोबर आहे की एकूणच बोलकी प्रतिक्रिया डॉक्टर लीलाधर पाटील सरांनी आपल्याला दिले, ते मुख्य संयोजक होते म्हणजे संपूर्ण पॅनोरामिक व्ह्यू जो होता तो त्या साहित्य संमेलनाचा म्हणजे लीलाधर पाटील सर बघत होते. मी पुन्हा एकदा श्याम पाटील सरांकडे येतोय. श्याम पाटील सर तुम्ही स्वागत अध्यक्ष होतात, तुमच्या शहरामध्ये दुसरं एक साहित्य संमेलन होत होतं, तर त्या साहित्य संमेलनाशी कॉम्पीट करत असताना काम करत असताना कशा पद्धतीचं तुमचं आयोजन नियोजनाची प्रक्रिया होती, काय अनुभव आहेत तुमचे त्या संदर्भातले, लोक नंतर भेटलीत का बोललीत का, काय तुम्हाला त्याच्या संदर्भातल्या प्रतिक्रिया दिल्या? या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून एक विचार महाराष्ट्रात पोहोचलेला आहे. जर तुमच्याकडे विचार आणि अजेंडा जर तुमचा स्पष्ट असेल, तुम्ही जर महामानवांच्या आणि महाराष्ट्राच्या जडणघडणी बाबतीत किंवा महाराष्ट्राच्या प्रश्नांच्या बाबतीत काही आवाज घेऊन अजेंडा घेऊन काम करत असाल तर लोक तुमच्या पाठीशी उभे जातात. समोरच्या बाजूला 9 ते 10 कोटी रुपयाचं एक साहित्य संमेलन होतं आणि आमचं एक मूठ धान्य आणि 1 रुपया विद्रोहीसाठी या हा नारा देऊन आम्ही सामान्य लोकांमध्ये पोहोचतो. सामान्य लोकांच्या भेटीगाठी घेतल्या
आणि त्यांना विद्रोहाचा जागर आपण कशा पद्धतीने करणार आहोत त्याचं महत्व पटवून सांगितलं. तर या साहित्य संमेलनामध्ये सामान्य लोकांनी संपूर्ण कुटुंबासह या सर्व साहित्यिकांचा विचारवंतांच्या विचारांचा बौद्धिक आस्वाद घेतला. श्याम पाटील सर, एकूणच तुम्ही स्वागत अध्यक्ष होता, इतकी सगळी लोक एक बाहेरून येणार, संपूर्ण म्हणजे राज्यातून किंवा राज्याबाहेरून लोक येणार, त्यांचं नियोजन, त्याच्या संदर्भातले काय अनुभव आहेत का? लोकांना राहण्याची सोय, जेवणाची सोय, त्यानंतर बाकी त्यांच्या सगळ्या असणाऱ्या याची सोय, त्या संदर्भामध्ये लोकांनी काय तुमच्या प्रतिक्रिया दिल्या? किंवा तिथे जे कार्यक्रमाचं आयोजन झालं, तिथे वेगवेगळ्या पद्धतीचे लोक आले, त्यांची काय उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती कार्यक्रमाच्या नंतर किंवा असं मध्ये चर्चा करायला बसल्याच्या वेळेस? अंबाणे शहर हे एक मध्यमवर्गीय शहर असून इथे फार मोठ्या हॉटेल्स किंवा मोठ्या वास्तू निवासासाठी उपलब्ध नसताना आम्ही आमच्या 300 कार्यकर्त्यांच्या घरांची यादी बनवली होती आणि त्या 300 कार्यकर्त्यांच्या घरात येणाऱ्या साहित्यिकांची, येणाऱ्या पाहुण्याची, राहण्याची व्यवस्था केलेली होती. या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून साने गुरुजींचा आंतरभारतीचा असलेला विचार आम्ही लोकांपर्यंत पोहोचवला आणि लोकांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे. हे साहित्य संमेलन येणाऱ्या काळात मुख्य साहित्य संमेलन होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. बरोबर आहे. हा एक वेगळा आणि अभिनव प्रयोग जो आहे तो साहित्य संमेलनाच्या निमित्तानं विद्रोहींनी राबवला, की तुमच्याकडे जर समजा हॉटेल्स वगैरे नसतील किंवा ज्या वर्गाचं आम्ही प्रतिनिधित्व करतो त्या वर्गातल्या लोकांना आपल्या घरामध्ये सुद्धा सामावून घेण्याचं, आमच्या घरातल्या कुटुंबाचा घटक म्हणून येलेल्या पाहुण्यांना आम्ही सामावून घेण्याचा प्रयत्न करू शकतो, तशा पद्धतीने आम्ही केलाय. हा एक नव्या प्रकारचा पायंडा विद्रोहीच्या निमित्तानं आलाय. गौतम मोरे सर आपल्याशी जोडले गेलेले आहेत. गौतम मोरे सरांकडे सगळ्यात महत्वाची जबाबदारी म्हणजे पैशाची, कोषाध्यक्ष होते, तर काय अनुभव आहे तुमचा त्या संदर्भातला सर? मोरे सर, सर्वप्रथम मॅक्स महाराष्ट्राचे, हॅलो, सर्वप्रथम मॅक्स महाराष्ट्राचे करत आभार. हॅलो, आपण हे संमेलन संपल्यानंतर पण ही चर्चा घडून आणताय. तुम्हाला सांगताना खूप आनंद होतोय मला की आम्ही सर्वप्रथम जेव्हा या संमेलनाच्या संदर्भातली बैठक घेतली तेव्हा आमच्या समोर एक छोटा बजेट होता की आपण एक 40-50 लाखांमध्ये हे सगळं संमेलन आटोपून घेऊ शकतो आणि मग ही सगळी रक्कम उभी कशी करायची याबद्दलची आम्ही चर्चा आमचं जे विद्रोहीचं राज्य मंडळातले जे सदस्य आहेत अध्यक्षा प्रतिमाताई आणि किशोर भाऊ यांच्यासोबत आम्ही चर्चा केली. ते म्हणते की आपण विविध माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे आणि तिथून हा आपल्याला निधी उभा करायचा, आपल्याला सरकार कुठलंही अनुदान देत नाही. आणि नंतर मग आम्ही सर्व हे आंबळे असं शहर आहे, हे 2 जिल्ह्यांच्या मध्ये शहर आहे, म्हणजे बाजूला जळगाव जिल्हा आहे, इकडे नंदुरबार जिल्हा आहे आणि समोर धुळे जिल्हा आहे, असं या 3 जिल्ह्यांच्या मध्यवर्तीला आंबळे शहर आहे. तेव्हा मग आम्ही संपूर्ण 3 जिल्ह्यांमध्ये बैठकांचं आयोजन केलं आणि विद्रोही या विचाराशी जे लोक जोडले जाणार आहेत सर्वप्रथम त्या लोकांना आम्ही सुरुवातीला भेटलो, त्यांना या संमेलनाची संपूर्ण पार्श्वभूमी समजून सांगितली, या ठिकाणी काय खर्च लागू शकतो त्याबद्दलचं पण आम्ही त्या ठिकाणी सर्वांची चर्चा केली आणि त्यानंतर मग ती 1 रुपया 1 मूल धान्य अशा योजना असतील, कार्यकर्त्यांच्या स्वतःच्या खिशातून आपल्याला काही त्यांना देता येईल का, त्यांनी देता या संमेलनासाठी हातभार लावता येईल का, अशा सर्व प्रकारची चाचपणी केल्यानंतर आमच्या लक्षात आलं की हे संमेलन अतिशय यशस्वीपणे उभं राहू शकतं आणि मग त्या पद्धतीने अतिशय रिस्टर नोंदणी करून बँकेत खातं उघडून अगदी लोकांना QR कोड दाखवून अशा पद्धतीने अतिशय रिस्टर देणग्या या ठिकाणी घेण्यात आल्या आणि लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्यामुळे आम्ही सगळं काही या ठिकाणी जे काही ते भव्य दिव्य संमेलन यावर्षी पार पडलं, जे 11वं संमेलन खूप भव्य दिव्य मानलं जात आहे, तर ते सगळं होण्याचं कारण या ठिकाणी सर्वसामान्य लोकांचा जो सहभाग होता तो अत्यंत भरभरून होता. त्यांनी अगदी आपल्याला अगदी सामान्यातल्या सामान्य माणसांनी या ठिकाणी मदत केली आणि त्यामुळे हे संमेलन यशस्वी होऊ शकलं. प्रतिक्रिया खूप लोकांच्या आहेत. अगदी माझे एक मित्र इंजिनियर आहे, त्याने मला फोन केला काल की अरे इतकं सुरेख आणि अत्यंत नियोजनबद्ध संमेलन होऊ शकतं अंबळ्यामध्ये आणि ते अतिशय फाटके लोकांच्या मार्फत आम्हाला खूप आनंद झाला कारण आम्ही सगळे लोक फार फाटके होतो, काही आमच्यामध्ये कुणीही गर्भश्रीमंत लोक नव्हती आणि या सगळ्यांनी ताकद लावली, प्रत्यक्ष लोकांमध्ये फिरले, लोकांकडनं निधी उभा केला आणि त्यातनं संपूर्ण संमेलन या ठिकाणी उभं राहिलं. खूप प्रतिक्रिया मी तुम्हाला सांगत असतो तो खूप वेळ जाईल. अनेक लोकांच्या मुंबईत प्रतिक्रिया आहेत, पुण्याहून आल्या आहेत, औरंगाबादहून प्रतिक्रिया आल्या आहेत की खूप छान झालं, आम्ही आधी असं संमेलन पाहिलं नाही, अखिल भारतीय सुद्धा असं संमेलन होत नाही, इतकं नियोजन आणि अतिशय काटेकोरपणे सगळे सेशन झालेत, सगळे परिसंवाद त्या ठिकाणी झालेत
हे त्या ठिकाणी सगळ्या लोकांनी मांडलं. आम्हाला खूप आनंद झाला. आम्ही पण सगळ्यांना सर्वांचे आभार मानतो या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल. सर्वांना आता पत्रही लिहितोय. धन्यवाद मोरे सर. मी पुन्हा एकदा प्रतिमा ताईंकडे जाणार आहे. प्रतिमा ताई, आता हे जे संमेलन झालं याच्यानंतर पुढची काय? आता संमेलन झालं म्हणजे संपलं, पण एकदा साहित्य संमेलन घेऊन काही सगळा विचार काही जात नसतो. ते याच्यानंतर ह्या पूर्ण वर्षभरामध्ये काय ऍक्टिव्हिटीज करणार आहोत का आपण? काही वेगळ्या पद्धतीचे विभागीय बैठका किंवा येणाऱ्या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं अजून मजबूतीनं उतरण्यासाठी येणाऱ्या काळात काही आपल्याकडे नियोजन आहे का? निश्चितच. दरवेळेस विद्रोही साहित्य संमेलन झालं की एक मोहीम आहे ती म्हणजे सक्रिय सभासद विद्रोहीचे आपण करत असतो. आणि यंदाच्या वर्षी आम्ही एक टार्गेट, एक संख्या निश्चित केलेली आहे की आपल्याला महाराष्ट्रभरातून सक्रिय सभासद हे 2000 संख्येनं करायचे आहेत. आणि ते फक्त एका भागातून नाही, ते जिथे जिथे 17 विद्रोही संमेलन झाली तिथून आणि महाराष्ट्राच्या इतर भागातून आम्ही हे 2000 सक्रिय सभासद नोंदणी करणार आहोत. दुसरीकडे विद्रोही सांस्कृतिक चळवळ ही 1999 साली स्थापन झाली, तिला आता 25 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि या निमित्तानं सुद्धा महाराष्ट्रभर पुढचं विद्रोही मराठी साहित्य संमेलन भरेपर्यंत 25 कार्यक्रम हे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये आम्ही घेण्याचं संपूर्ण आखणी केलेली आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कविता कार्यशाळा असेल, लेखन कार्यशाळा असेल, अशा अनेक गोष्टी या दरम्यानच्या काळामध्ये होतील. आम्ही कधीच एक संमेलन ते एक संमेलन असा व्यवहार ठेवलेला नाही. तसा असता तर 18 संमेलनांचा पल्ला गाठता आला नसता. त्याच्या दरम्यान सांस्कृतिक दहशतवाद विरोधी परिषद असेल किंवा पुस्तक प्रकाशन, जी नवीन लेखकांनी लिहिलेली पुस्तकं आहेत, कादंबरी आहेत, कविता संग्रह आहेत, त्याचं प्रकाशन हे विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या माध्यमातून आपण घेत असतो. आणि त्यामुळे वर्षभर जोडले गेलेले लोक आणि हे सर्व मिळून विद्रोहाचा हा प्रवाह महाप्रवाह बनवण्यासाठी प्रयत्न करत असतात. आणि म्हणून यंदा तर 25 वर्ष या चळवळीला होत असताना आम्ही अभिनव अशा 25 कार्यक्रमांचं आयोजन हे निश्चित केलंय. आणि ते वेळोवेळी आम्ही माध्यमांच्या समोर ते प्रसिद्ध करणार आहोत. दुसरा एक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो आहे की ही विद्रोही साहित्य संमेलनाला जो म्हणजे प्रतिसाद मिळाला तो एक प्रतिसाद आणि देशामधलं एक वातावरण, देशामध्ये ज्या पद्धतीचं वातावरण आहे, ज्या प्रकारे देशामध्ये एक प्रकारची उजव्या विचारांचं प्रभुत्व आणि तशा प्रकारचा एक वेगळ्या प्रकारचा अलिखित आणीबाणी या देशामध्ये सुरू आहे, त्या अलिखित आणीबाणीच्या विरोधात विद्रोही साहित्य संमेलन ही एक आशेचं किरण म्हणून वाटत आहे की काय? निश्चितच. आणि आम्ही सर्वच जण इथे आता आहोत ते आणि आमची सर्व टीम हे संमेलन घेत असताना आम्ही सर्वजण सतत म्हणत होतो की आपण हे लक्षात सातत्यानं ठेवून हे संमेलन संघटित करतो आहोत 2024 ची. याचं कारण या 2024 मध्ये अनेक गोष्टी या काय देशाच्या आणि राज्याच्या राजकारणासाठी समाजकारणासाठी कळीच्या ठरतील अशा घडणार होत्या. आणि त्यातल्या काही गोष्टी घडून गेल्यात, आपल्याला त्या माहिती आहेत. म्हणजे मंदिर पुनर्निर्माण असेल, त्या निमित्तानं राष्ट्र राज्य याच्या ज्या संकल्पना नव्या नव्या पद्धतीनं दहशतवादी पद्धतीनं एकारलेल्या पद्धतीनं मांडल्या जात आहेत, हे आव्हान आपल्याकडे आहे. दुसरीकडे याच वातावरणामुळे, उन्मादाच्या फॅसिस्ट ब्राह्मणी फॅसिस्ट वातावरणामुळे लेखकांना लिहिण्याची बंदी ही केली जातीये. कोणी काय लिहायचं नाही लिहायचं याच्यावर थेट बंधनं, आमच्या विचाराचं नसेल ते तुम्हाला मांडता येणार नाही आणि ते जर तुम्ही केलं तर त्यावर हल्ले आम्ही करू, हे प्रकार सगळे वाढत असताना आपल्याला प्रतिकाराचा आवाज बुलंद आहे. आम्ही अशा पद्धतीचं सांस्कृतिक वातावरण महाराष्ट्रात देशात चालू देणार नाही हा संदेश आम्हाला द्यायचा होता. आणि या म्हणून यासाठी विद्रोहीची जर तुम्ही कार्यक्रम पत्रिका पाहिली तर ती कार्यक्रम पत्रिका अत्यंत गोळीबंद पद्धतीनं तयार झालेली तुम्हाला दिसेल. त्याच्यामध्ये जसा साहित्य संवाद आपण ठेवलेला, जसं कवी संमेलन ठेवली,
शाहिरी जलसे ठेवले, त्याच पद्धतीनं आपण समकालीन प्रश्नांवरच भाष्य करणार, म्हणजे आणीबाणीच्या या सगळ्या घेरात किंवा आणीबाणी सारख्या अघोषित आणीबाणीमध्ये साहित्यिकांचा जीव गुदमरत असताना आम्ही शब्दांना शस्त्र बनवणार आहे असा परिसंवाद आपण आवर्जून केलेला होता. म्हणजे या सगळ्या वातावरणाला शह द्यायचा असेल तर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा फुले असतील, यांनी आपल्याला जी शिकवण दिलेली आहे की तुम्हाला समाजाचे परिवर्तन, समाजात क्रांती करायची असेल तर तुम्हाला अगोदर विचारांची क्रांती करावी लागते. आणि 18वं विद्रोही साहित्य संमेलनामध्ये आम्ही असाच क्रांतिकारी विचार हा समाजामध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न करण्याचा निर्धार त्याचं संयोजन करत असताना केला होता आणि आम्हाला वाटतं की आम्ही त्याच्यामध्ये यशस्वी झालेलो आहे. याच्यातून ज्या प्रतिक्रिया आल्या त्याच्यातून ही सुद्धा एक सार्वत्रिक प्रतिक्रिया होती की इथे सांस्कृतिक संमेलन आपलं झालं, साहित्य संमेलन झालं, पण येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्हाला नेमकं मतदान कसं करायचं याची नेमकी दिशा ही या साहित्य संमेलनानं दिलेली आहे अशी सुद्धा अत्यंत चांगली प्रतिक्रिया आम्हाला मिळाली. आणि आम्हाला असं वाटतं की लोकांनी हा जरी निर्धार केला की आमचं मत 2024 मध्ये हुकुमशाही प्रवृत्तीच्या लोकांना असणार नाही तर तो विद्रोहीचा सर्वोच्च विजय असेल असं आम्ही मानतो. बरोबर आहे, अत्यंत महत्वाचं मत प्रतिमाताईंनी मांडलेलं आहे की देशामध्ये जिकडे सगळीकडे एक प्रकारची अलिखित आणीबाणीच परिस्थिती असताना इतके सगळे लोक विद्रोही साहित्य संमेलनाला जमतात, म्हणजे लोक अजून जिवंत आहेत, लोक अजून विचार करतात, लोक अजून बोलतात, लोक अजून आपल्या अभिव्यक्तीवरती कुठल्याही प्रकारचा दबाव आला तरी त्याला जुमानत नाही, अशा प्रकारचा संदेश विद्रोही साहित्य संमेलनातून दिलाय. मी डॉक्टर लीलाधर पाटलांकडे जाणार आहे. पाटील सर, तुम्ही संयोजन करत असताना तुमच्या नगरीमध्ये एकीकडे अखिल भारतीय साहित्य संमेलन होत होतं आणि तुम्ही विद्रोहीची तयारी करत होता, शासकीय प्रशासकीय यंत्रणेकडून किंवा तिथे असणाऱ्या तथाकथित गटांकडून तुम्हाला काही त्रास, अप्रत्यक्षरित्या धमक्या किंवा दबाव असे काही आले का, किंवा नियोजन तुमचं फिसकटलं जावं किंवा त्याच्यामध्ये काहीतरी अडथळे निर्माण व्हावे, प्रस्थापित असणाऱ्या एवढ्या सगळ्या व्यवस्थेचे लोक तिथे होते त्या लोकांच्या कडून कशा पद्धतीचे तुम्हाला अनुभव आले ते आम्हाला ऐकायला आवडेल. सर, प्रामाणिकपणाने सांगायचं तर तुम्ही ज्या पद्धतीने म्हणतात की धमकी किंवा हे बंद पाडावं म्हणून, अशा प्रकारची हिंमत या ठिकाणी काही कोणी केली नाही. याचं कारण आमचे स्वागताध्यक्ष शांभू असतील, प्राध्यापक अशोक पवार सर असतील, निमंत्रक रणजित शिंदे असतील, गौतम मोरे असतील, आम्ही गेले 20 ते 25 वर्ष या सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहोत आणि म्हणून त्या सगळ्या एकूण वातावरणामुळे डायरेक्ट धमकी वगैरे देण्याचा काही प्रकार घडला नाही. हो, परंतु शासकीय यंत्रणेचा दुरुपयोग करण्याचा प्रयत्न झाला. याचं एक उदाहरण म्हणजे शाळेतल्या विद्यार्थ्यांना सक्ती करण्यात आली अखिल भारतीयला हजर राहण्याची, 50-50 विद्यार्थी पाठवावेच लागतील. त्याच्यानंतर शिक्षकांना उत्स्फूर्तपणे विद्रोहीमध्ये सामील व्हायचं होतं, परंतु निवडणूक आयोगाच्या माध्यमातून BLO जे आहेत त्या BLOंना त्या ठिकाणी ड्युटी कंपल्सरी लावण्यात आली. विद्यापीठाच्या विभागाने विद्यार्थ्यांचं साहित्य संमेलन त्याच दरम्यान प्रताप तत्वज्ञान केंद्रात लावून ती पण गर्दी त्या ठिकाणी गोळा करण्याचा प्रयत्न केला. अशा रीतीने विद्रोहीची संख्या कमी व्हावी म्हणून सक्तीने काही लोकांना त्या ठिकाणी थांबवण्याचा केविलवाणा प्रयत्न झाला. अर्थात लोकांनी या प्रयत्नाला फारसा प्रतिसाद दिलेला आपल्याला दिसून येत नाही. जे काही थोडेफार विद्यार्थी आणि शिक्षक हे त्या अखिल भारतीयच्या कार्यक्रमात बसलेले होते ते सुद्धा सक्तीने बसलेले होते असं खरं म्हणजे म्हटलं पाहिजे. आणि उत्स्फूर्ततेचं जर उदाहरण एकच मिनिटात मी फक्त किरणजी आपल्याला देऊ इच्छितो की आम्हाला एक कुंड्या लावलेल्या होत्या, तुम्ही बघितलं असेल विद्रोहीच्या मांडवात हा कुंड्या लावणारा एक व्यक्ती होता, त्याला मी ओळखत नव्हतो. तो माझ्याकडे आला आणि मला म्हटला की सर, अखिल भारतीय साहित्य संमेलनवाले आमच्याकडे आले होते आणि त्यांनी मला सांगितलं की तू सांगशील त्या किमतीत आम्ही तुझ्या 400 कुंड्या आमच्या याच्या भाड्याने घ्यायला तयार आहोत. परंतु त्या माणसाने बाणेदारपणे उत्तर दिलं की मी माझ्या कुंड्या विद्रोहीच्या मांडवात लावणार आहे. त्यांनी सांगितलं की विद्रोहीने तुम्हाला किती रुपयात ठरवलंय, तर त्यांनी उत्तर दिलं की विद्रोहीवाल्यांकडनं मी 1 रुपया घेणार नाहीये, परंतु मी माझ्या कुंड्या तिथंच सजावटीसाठी लावणार आहे. तो व्यक्ती जेव्हा मला भेटला प्रभाकर पाटील म्हणून, मी त्याला विचारलं की बाबा रे तू असं का सांगितलं, तुझा धंदा आहे? तर त्या व्यक्तीने मला उत्तर दिलं, ऐरणीत उत्तर दिलं, मी ते सांगू इच्छितो. तो मला असं म्हटला
की सर त्या रत्न पटेल लोक आहेत, तुम्ही रत्न चाक ढकलणारा लोक आहेत, त्या रथात बसलेले लोक आहेत आणि तुम्ही रथाचं चाक ढकलणारे लोक आहेत आणि म्हणून सामान्य माणसाने ही जी ताकद आहे ही फुलेशाहू आंबेडकरी विचारांच्या विद्रोही चळवळी सोबत उभी केली आणि म्हणून मला असं वाटतं की हे संमेलन यशस्वी होऊ शकलं. बरोबर आहे. श्याम पाटील सर तुमचा काय अनुभव आहे असा लोकांच्या संदर्भातला? या विद्रोही साहित्य संमेलनाच्या माध्यमातून आम्हाला तालुक्यातले आणि खानदेशी परिसरातले अनेक पुरोगामी चळवळीतले कार्यकर्ते नव्याने जुडले आहेत आणि या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून आमच्या सगळ्यांचा देखील उत्साह वाढलेला आहे. फुले शाहू आंबेडकरांचा विचार असेल, साने गुरुजींचा प्रेमाचा विचार असेल किंवा लीलाताई पाटील व उत्तमराव पाटलांचा क्रांतीचा विचार असेल, हा क्रांतीचा विचार प्रेमाचा विचार यापुढे देखील महाराष्ट्रात आणि या खानदेशात रुजवण्यासाठी आम्हाला एक नवीन बळ या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून मिळालेलं आहे. अनेक कार्यकर्ते आता आम्हाला येऊन येऊन भेटत आहेत आणि ते सांगतायत की यापुढे देखील आपल्याला या पुरोगामी चळवळीचं किंवा या महामानवांचा विचार फेरण्यासाठी काही कार्य करायचं असेल तर आम्ही तुमच्या सोबत निश्चित जाऊ. गौतम किरण भाऊ, किरण भाऊ, श्याम भाऊंच्या सोबतचे सर्व त्यांना असं सांगतात, त्यांनी सांगायला पाहिजे करत आहे की आता पुढचं जे 19 विद्रोही होईल त्याला आपण 2 गाड्या भरून सगळे जण जायचंय, आम्ही काही फक्त तुम्ही प्रमुख पदाधिकारी जाल तसं चालणार नाही असं त्यांना वर्जून सांगत होते. आणि कोल्हापूर वरून 2 पत्रकार अखिल भारतीयसाठी आले होते, त्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर मला ही प्रतिक्रिया दिलेली आहे की ताई आम्ही आलो तिकडे परंतु रमलो इकडे. तर असे खूप लोक होते जे इकडे रमले. बरोबर. मी गौतम मोरे सरकडे येणार आहे. गौतम मोरे सर तुमचा काय सर्वसामान्य माणसाच्या संदर्भातला संमेलनातला अनुभव आहे? काही कुणाशी बोलणं झालं का? तुम्हाला तुम्ही साहित्य संमेलन आणि जेवण व्यवस्थेचे पण प्रमुख आहेत ते. आणि म्हणजे साहित्य संमेलन संपलेलं आहे तर आपल्याला लग्न झाल्याच्या नंतर मटण बिटन करायची सवय आहे की मटणा बिटणाचं जेवण द्यायचं. लीलाधर पाटील सर काय सांगाल तुम्ही? हो, अर्थात म्हणजे जसं तुम्ही म्हटलात आता की लग्न झाल्यानंतर एक पार्टी करण्याची पद्धत असते, तर हा जो साहित्यिक पार्टी त्या आमचा सर्व कार्यकर्त्यांचा विषय झाला की निवडक 5 कवींना घेऊन एक छोटस काव्य संमेलन घ्यावं आणि त्या काव्य संमेलनाच्या निमित्ताने आपण एक श्रमपरिहाराची व्यवस्था करावी अशा प्रकारची चर्चा आमच्या सर्व आयोजक मंडळींची या आधीच म्हणजे कालच्याच दिवशी खर तर सायंकाळी झालेली आहे. आणि त्याच्यामुळे चांगल्या वैचारिक कवींची मेजवानी आणि त्यासोबत जेवणाची मेजवानी अशी एकत्रित सोय या ठिकाणी संमेलनोत्तर छोटस काव्य संमेलन घेऊन आपण त्या पद्धतीने करणार आहोत. ओके, धन्यवाद सगळ्या पाहुण्यांचं. तुम्ही मॅक्स महाराष्ट्रशी ही विद्रोहीतले असणारे तुमचे सगळे अनुभव जे आहेत ते संयोजनातले आयोजनातले म्हणजे आमच्याशी शेअर केले, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार. हे होते सगळे 18 विद्रोही साहित्य संमेलनाचे संयोजक आयोजक आणि त्यांनी विद्रोही साहित्य संमेलनामध्ये जो आपला अनुभव घेतला, त्यांना जे वेगवेगळे अनुभव आले त्या संदर्भात त्यांनी आपल्याशी वार्तालाप केला. तुम्ही ही सगळी चर्चा ऐकलेली आहे, तुम्हाला नेमकं काय वाटतं तुम्ही नक्की कमेंट बॉक्स मध्ये लिहा. तुमच्यापैकी कोणी अखिल भारतीय साहित्य संमेलनात गेला असाल, काही विद्रोही साहित्य संमेलनात गेला असाल, 2 साहित्य संमेलनाच्या संदर्भातले तुमचे अनुभव काय आहेत हे सुद्धा तुम्ही लिहू शकता. तर पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा. धन्यवाद.